कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचं लोकार्पण, अन्न सुरक्षा आढावा बैठक संपन्न, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्या ऊर्जामंत्री, आणि गोशाळा प्रकल्पांचं लोकार्पण। आता सविस्तर वृत्त। पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं काळाची गरज आहे। त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याकरिता कृषी महाविद्यालय मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। गडचिरोली कृषी महाविद्यालयाच्या नवनिर्मित वास्तूचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुलवामा येथे शहीद झालेल्या 40 जवानांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात परंपरागत पद्धतीनं भाताचं उत्पादन होतं, रासायनिक निविष्ठांचा वापर या ठिकाणी कमी होतो, त्यामुळे नैसर्गिकरित्या सेंद्रिय पद्धतीनंच हे उत्पादन होत असल्यानं अशा उत्पादनांच्या ब्रँडिंगसाठी पुढाकार घेतला पाहिजे। त्यासोबतच धान उत्पादकांनी दुबार पिकाच्या माध्यमातून आर्थिक वहिवाट प्रशस्त करावी, कृषी शिक्षणाची सोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांकरिता कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, या शिक्षणाच्या बळावर या भागात देखील प्रगत कृषी तंत्रज्ञानाचे वारे वाहतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास भाले यांनी मनोगत व्यक्त केलं। 2019 खरीप कर्ज वाटपाचे नियोजन करण्यासाठी आतापासून मेळावे घ्यावेत। ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी झाली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्यात। वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न सुरक्षा आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, मिलिंद भेंडे उपस्थित होते। किशोर तिवारी म्हणालेत, कोणतीही गरजू व्यक्ती अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी मागेल त्याला अन्न अशी मोहीम सुरू करून नवीन लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करावा, पॉस मशीनमुळे वाचलेले अन्नधान्य नवीन लाभार्थी शोधून त्यांना वाटप करावेत, यामध्ये प्राधान्यानं अंत्योदय, अन्नपूर्णा आणि एड्सग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा समावेश करावा। संगणकीय प्रणाली आणि पॉस उपकरणामुळे जिल्ह्यात अन्नधान्याची मोठी बचत होत आहे, त्यामुळे नवीन 2500 अंत्योदयाचे लाभार्थी यामध्ये समाविष्ट होऊ शकतात अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांनी दिली। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील 2017 मंजूर झालेले लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळाले नसतील तर त्यांना विमा कंपन्यांनी त्वरित ते द्यावेत अशा सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला तत्काळ देण्यात यावा, कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, काही अडचणी असल्यास त्याचा शासन स्तरावर तोडगा काढण्यात येईल असं प्रतिपादन ऊर्जामंत्री तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। आमदार चरण वाघमारे, बाळा काशीवार, म्हाडाचे अध्यक्ष तारिक कुरेशी, जिल्हाधिकारी शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांची यावेळी उपस्थिती होती। ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून प्लॉट वाटप करा, तसंच वाढीव अनुदान द्या, वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेअंतर्गत जागा देण्याची प्रक्रिया पार पाडावी, बांबू कामगारांना बांबू पुरवठा करण्यासाठी तातडीनं कार्यवाही करून निपटारा करावा, गोबरवाही परिसरातील गावांना बावनथडी प्रकल्पापासून सिंचनाचे आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याकरिता सर्व गावाचे पाण्याचे स्रोत जोडावेत, तसंच सर्व नळ योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग कराव्यात,
त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असंही ऊर्जामंत्री यावेळी म्हणालेत. निस्वार्थ गोसेवा ही मोठी धर्मसेवा असून ईश्वर सेवा देखील आहे. महाराष्ट्रात गोशाळेच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्याचं काम होत असल्याचं प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केलं. समुद्रपूर तालुक्यातील लसणापूर इथं श्री हरिओमबाबा गोशाळा आश्रम ट्रस्ट आणि श्रीमती लतादेवी पुरोहित मेमोरियल मल्टीपर्पज ट्रस्ट यांच्या संयुक्त सहकार्यानं ध्यान केंद्र आणि भक्त निवासाचं लोकार्पण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्या संस्कृतीला नष्ट करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, मात्र तरीही आपली संस्कृती टिकून आहे. याचे कारण म्हणजे ही संस्कृती धर्मावर आधारित आहे. एवढी मोठी गोशाळा सांभाळणं ही आपली संस्कृती जिवंत असल्याचं लक्षण आहे. हे ध्यान केंद्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न करा, यासाठी शासनाची मदत घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, ओमप्रकाश अग्रवाल, घनश्याम पुरोहित, मुरली मनोहर व्यास यांची यावेळी उपस्थिती होती. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे घोषित करण्यात आलेले काही शेतमालाचे बाजारभाव असे आहेत. हे भाव शेतमाल उत्पादकांसाठी असून हे भाव प्रति क्विंटलमध्ये आहेत. गहू कमाल भाव 2016 रुपये, किमान भाव 1950 रुपये, तांदूळ 5000 रुपये, 4500 रुपये, हरभरा 4270 रुपये, 3800 रुपये, तूर 5200 रुपये, 4600 रुपये, तर सोयाबीन कमाल भाव 3651 रुपये आणि किमान भाव 3350 रुपये. बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.ekmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता घेऊया डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून आलेला शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला. पुढील आठवड्यात तापमानात वाढ अपेक्षित आहे, तरी शेतकरी बंधूंनी गहू पिकाला आवश्यकतेनुसार ओलिताची सोय करावी. खोडकिडीचा प्रादुर्भाव गहू ओंबीवर असताना येतो. अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात, परिणामी रोपट्यांच्या वरील भाग वाळतो. या किडींच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त रोपे मुळासह उपटून त्यांचा नायनाट करावा किंवा क्लोरोपायरिफॉस हेक्टरी 250 मिलीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसंच उंदीर गव्हाचे फुटवे आणि ओंब्या तोडून खातात आणि बियात साठवितात. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरडा 49 भाग, थोडे गोडे तेल आणि 1 भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रॉमाडिओलॉन एकत्र मिसळावे आणि ते उंदराच्या बियात टाकावे. पुढील 2 दिवसात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेला हरभरा पीक काढणी करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया कृषी वार्ताच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.